फॉर्च्यून फाउंडेशन के सम्माननीय अध्यक्ष, मेरे मित्र बंधुवर्य अनिल जी, मैं जब अंदर बैठा था तो मुझे अनिल जी ने कहा कि आज यदि आपको बात करनी है तो थोड़ी हिंदी में करो, थोड़ी मराठी में करो, थोड़ी इंग्लिश में करो। तो तय करके मैंने कहा कि अध्यक्ष जी, माननीय अनिल जी, या कंसेप्टला केंद्र सरकार मध्ये सामान्य तरुणांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणारी माझी बहीण एनवायसीची डायरेक्टर राणीताई, सन्माननीय तुली जी मंच पे आसीन और गणमान्य भाई और बहनों, सर मी तुम्हाला अगदी मनापासून सांगतो आणि मी भाषणापुरतो बोलत नाही, मी गेल्या 15-20 वर्षापासून महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर युवाओं के लिए कुछ करना चाहिए, स्टूडेंट्स के लिए कुछ तो भी हटके करना चाहिए, पॉझिटिव्ह करना चाहिए, काहीतरी वेगळं केलं पाहिजे असा विचार करणारी असंख्य माणसं आहेत, असंख्य ऑर्गनायझेशन्स आहेत, पण केलेला विचार जमिनीवर यशस्वीपणे आणणाऱ्यांची संख्या कमी आहे आणि त्यामध्ये सर तुमची संस्था आहे, याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो। मी आता सरांना बोलताना सांगत पण होतो की अशी एखादी कन्सेप्ट व्हिज्युअलाइज करायची, ती प्रॅक्टिकल धरातलवर उतरवायची, याचा काहीतरी 15-20-25 मिनिटाची सक्सेस स्टोरीची सीडी बनवली पाहिजे। सर हे नागपूर आहे, मैं मुंबई में जाता हूं, बेंगलोर जाता हूं बात करने के लिए, पर कराड़ है, ब्रह्मपुरी है, साकोली है, तिरोड़ा है, जबलपुर है, अशा छोट्या छोट्या गावामध्ये सुद्धा एखादी कन्सेप्ट मेकॅनाइज कशी करायची, खालपर्यंत कशी आणायची, लोकांना हे हवंय। म्हणजे तुम्ही सगळ्यांनी सुद्धा ही पत्रिका बघितली असेल आणि नसेल बघितली तर 100% बघा। सर मला एक वाक्य फार आवडलं, तुम्ही याच्यामध्ये असं म्हणलंय की उद्यमशीलतेच्या पंखांना बळ देणारी चळवळ आहे। सर बरं झालं तुम्ही तरुणांना फांद्या नाही दिल्यात, पंखांना बळ दिलंय। फांद्या देणारी खूप आहेत, तोच पक्षी समर्थपणे एखाद्या फांदीवर उतरू शकतो ज्याला फांदी कच्ची आहे की पक्की आहे माहित नाही, पण त्याच्या पंखामध्ये बळ आहे। आणि ही चळवळ तरुणांच्या पंखामध्ये बळ देणारी तुम्ही करणार, आणि ही जी साथ आहे समोर, मी बाहेर पण बघितलं, इट्स ए टू वे प्रोसेस, फार चांगला प्रयोग आहे, फार चांगली केमिस्ट्री आहे। सर हे अभियान अधिक पुढे जाओ, माझ्या तुम्हाला खूप मनापासून शुभेच्छा आहे। आजचा जो विषय आहे तो विषय मी गेल्या 7-8 वर्षापासून मांडतो, प्रामुख्याने तरुणांसमोर खूप वेळा मांडतो, पण माझ्या लक्षात असं आलं, म्हणजे मी खूप वेळा गमतीने म्हणतो सुद्धा की 8 वर्षापूर्वी मी एखाद्या ठिकाणी हा विषय मांडायला ज्यावेळेस गेलो त्यावेळेसची जेव्हा मी कागदपत्र पाहतो तेव्हा माझ्या लक्षात येतं की यार आपण चुकीचं मांडतोय, असं कसं मांडलं आपण। आता 5 वर्षापूर्वी मी जेव्हा बेंगलोरला गेलो होतो हाच विषय मांडला तरुणांच्या समोर, कम्युनिकेशन स्किल, मी तेव्हा पानच आहतो, माझ्या लक्षात येतं की सगळं बदलत चाललं आहे। म्हणजे तुम्ही सगळे तरुण लोक आहात, तुम्ही नेटवर जा, टाईप करा कम्युनिकेशन स्किल, तुम्हाला असे रकानेच्या रकाने येताना दिसतील। आज मी भाषणामध्ये माझ्या या 40-45 मिनिटाच्या मांडणीमध्ये नेटवर जे लिहिलंय वो मैं नहीं रखूंगा, 100% नहीं। मैं बहुत बार इसका जिक्र भी करता हूं कि हर सब्जेक्ट की अपनी एक आयु होती है, हर सब्जेक्ट का अपना एक लाइफ होता है, जैसा वक्ता का एक लाइफ है, उसकी एक जर्नी है,
या वेदी इस क्षण में खड़ा हूं, अभी 12:15 हुए, शायद हो सकता है इसी क्षण सैन फ्रांसिस्को के कोई हॉल में कॉर्पोरेट के सामने ये सब्जेक्ट को रखा जा रहा है। हो सकता कुठे तरी मैसूर एखाद्या हॉल मध्ये इस्कॉन मध्ये एखादा संत हाउ टू कम्युनिकेट द गीता हे सांगत असेल। होऊ शकतं कुठेतरी दूर दराज गडचिरोलीच्या सिरोंचाच्या आत एका क्लास मध्ये एक शिक्षक कुठल्या तरी विद्यार्थ्यांना सांगत असेल कसं बोललं पाहिजे। हा सब्जेक्ट मल्टी डायमेन्शनल सब्जेक्ट आहे, म्हणजे ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर आपण ऐकलं सगळ्यांनी, शिकलो ना काय एक्सपेन्शन आहे, ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, सिंपल। तुम्ही जगात कुठेही जा, ए प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर, कारण ते मॅथमॅटिक्स आहे। छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कुठे झाला, काही कन्फ्युजन आहे, कारण तो इतिहास आहे। एच टू प्लस ओ किती, एच टू ओ, बरोबर बरोबर ना, एच टू ओ म्हणजे पाणीच ना, इज देर एनी कन्फ्युजन, नो, वाय वाय देर इज नो कन्फ्युजन, कारण पहिल्या वर्गापासून तर 10व्या वर्गापर्यंत तुम्ही हिंदुस्थान मध्ये कुठेही जा तुम्हाला हेच सांगतील। पण कम्युनिकेशन स्किल, मला आठवतं माझी मुलगी 3ऱ्या वर्गात होती, ऊर्जा, मी तेव्हा युथ विंगचा स्टेट जनरल सेक्रेटरी होतो, कोकणामध्ये होतो, माझा प्रवास लेट झाला म्हणून मी माझ्या बायकोला फोन केला की अगं मी लेट होतोय, मुलीचा वाढदिवस जरी परवा असला तरी मी कसंही करून उद्या पोचतो। मी धावपळ करत घरी पोचलो, एंट्रीवरच माझ्या मुलीने सांगितलं कट्टी, बाबा मी नाही बोलणार तुमच्याशी, म्हटलं पण मी बोलेन ना तुझ्याशी, ते म्हणे मी नाही बोलणार तुमच्याशी, अरे म्हटलं मी बोलेन ना तुझ्याशी, आणि 5 मिनिटांनी माझी बायको मला म्हणते ती तुझ्याशी श्रीकांत बोलत नाहीये। मी तिला असं म्हणलं की ती जे बोलत नाही ते बोलण्यापेक्षा जास्त डेंजर आहे। इथपासून तर 76च्या आंदोलनामध्ये 8.5 लाख लोकांच्या समोर दिल्लीच्या मैदानामध्ये एक साठी ओलांडलेला म्हातारा म्हणतो सिंहासन खाली करो जनता आ रही है, आणि पत्त्या सारखा बंगला कोसळला। इथपर्यंत कम्युनिकेशनच काय आहे, इथपर्यंत हे स्किल आहे, त्याची व्याप्ती एवढी मोठी आहे, त्याचा स्काय एवढा मोठा आहे। तुम्हाला कधी कधी असं वाटतं की कॉर्पोरेटचं कम्युनिकेशन स्किल, व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशनचं कम्युनिकेशन स्किल, स्टुडंट्सचं कम्युनिकेशन स्किल, पॉलिटिकल लीडर्सचं कम्युनिकेशन स्किल, इंडस्ट्रियलिस्ट लोकांचं कम्युनिकेशन स्किल, स्पिरिच्युअल ऑर्गनायझेशनचं कम्युनिकेशन स्किल, खूप फरक आहे, खूप त्याच्या कॅरेक्टरमध्येच फरक आहे, त्याच्या कंटेंटमध्ये फरक आहे। पण कुठल्याही विषयाचा एक आत्मा असतो, जिस्ट। आज मी तुमच्यासमोर कम्युनिकेशन या विषयातलं फक्त जिस्ट मांडणार आहे, बस। म्हणजे माझा एक मित्र आहे, तुम्हाला खूप वेळा असं म्हणतो की श्रीकांत आजकाल मोबाईलवरती कोणी कॉल केला तर आपण पहिलं वाक्य असतं आपलं, रिंग वाजली तुम्ही कॉल उचलला पहिला शब्द काय, हां हॅलो। तो असं म्हणतो, स्टर्लिनचा डेप्युटी जनरल मॅनेजर आहे, तो असं म्हणतो की श्रीकांत हॅलो, समोरच्याचा मूड हॅलो चेंज, हां हॅलो गॉट इट, शब्द तेच,
त्या शब्दाला जे व्हॉइस कनेक्ट समोरच्याच्या माणसाच्या हृदयापासून तर बुद्धीपर्यंत कनेक्ट करणारा हा हॅलो शब्द समोरच्या माणसापासून तर तो माणूस जिथे उभा आहे तिथला एन्व्हायरमेंट बदलण्याची क्षमता ठेवतो. याचा काय अर्थ आहे? म्हणजे खूप तुम्ही सगळे तरुण लोक आहात, मला माहित नाही तुम्ही याचा कधी विचार केलाय का, आणि नसेल केला तर तुम्ही 100% करा. हे एकमात्र स्किल, एकमात्र स्किल सृष्टीमध्ये असं आहे, एकमात्र स्किल. म्हणजे तुम्हाला ड्रायव्हिंगचं स्किल असेल, शिकायचं असेल, तर विदाऊट गाडी शक्य आहे? आपण तर खूप वेळा लहानपणी बसून करत जमलं का नंतर बस बसावर स्टेअरिंगवर. विदाऊट व्हेइकल नॉट पॉसिबल. तुम्हाला एखादा इन्स्ट्रुमेंट बनवायचं आहे, विदाऊट लेथ मशीन नॉट पॉसिबल. व्हॉट्स अबाउट कम्युनिकेशन स्किल? 2 कोटीचे बजेट आहे काय की तुम्हाला तुमचं कम्युनिकेशन स्किल जर डेव्हलप करायचं असेल तर आपलं याचं बजेट 1.5 कोटी असून यासाठी तुम्हाला तुमच्या आई आणि वडिलांची परवानगी, एनओसी लेटर घ्यावे लागेल, आहे असं? 4 गोष्टी जर असेल जे तुमच्या आई वडिलांमुळे तुम्हाला मिळालंय आणि त्याची दुर्दैवानी या देशातल्या सामान्य माणसांपासून तर असामान्य माणसांना याची किंमत नाहीये, फ्रीमध्ये मिळालंय. 4 गोष्टी आहेत, फोकट में मिला है इसलिए किंमत नहीं है. शरीर, मन, बुद्धि आणि आत्मा, 4 गोष्टी. या 4 गोष्टी ज्या व्यक्तीकडे आहे तो कुठलीही गोष्ट करेक्ट कम्युनिकेट करू शकतो. तुम्ही मला सांगा सगळे मिळून याच्यातली कुठली गोष्ट मिळवण्यासाठी तुम्ही एग्जाम पास केली? केली? नाही केली. याच्यातली कुठली गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला पैसे पे करावे लागले? केली? याच्यातली कुठली गोष्ट मिळवण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागला? या 4 गोष्टी, पण या 4 गोष्टीचा संबंध तुमच्या कम्युनिकेशन स्किलशी संबंधित आहे. म्हणजे विदाउट भाग भांडवल डेव्हलप करू शकू असं हे स्किल आहे. आणि मी पूर्वी हे म्हणायचो की सर कम्युनिकेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल, कम्युनिकेशन स्किल, मला अनुभवानी लक्षात आलं सोपं आहे. काय लागतंय घरातून बाहेर पडला माणूस, कुठे जा, पहिला माणूस भेटला म्हणजे तुम्ही जर सोसायटीतनं खाली उतरलात, रस्त्यावर भेटलात, नमस्ते, गुड मॉर्निंग, कसे आहात, पहिला घरी मोबाईल उतरलात, नमस्कार, काय याला काय लागतंय, याला कसली प्रशिक्षणाची गरज आहे, याला कशाला इथे येऊन बसावं लागतं? कम्युनिकेशन स्किल और कम्युनिकेशन बहुत बड़ी बात नहीं है बॉस. गुड कम्युनिकेशन मॅटर्स. कम्युनिकेशन इज द नॉर्मल थिंग, करेक्ट कम्युनिकेशन मॅटर्स. संवाद हे ईश्वरी देणगी आहे आणि सुसंवाद ही यशाची पायरी आहे. संवादाला काय लागतंय? सुसंवाद महत्वाचा आहे. आणि इथे हॉल मध्ये बसलेल्या आणि मला कळतंय आवाज पण बाहेर जातोय, प्रॉब्लेम संवादाचा नाहीच आहे, प्रॉब्लेम सुसंवादाचा आहे. प्रॉब्लेम सुसंवादाच्या उंबरठ्याच्या आत पण आहे, प्रॉब्लेम सुसंवादाच्या उंबरठ्याच्या बाहेर पण आहे. संवादाची अडचण नाही आहे. आणि अजून एक, मी पूर्वी खूप मेथॉडिकल विषय मांडायचो, पण 7-8 वर्ष विषय मांडत 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 तुमच्यासारख्या खूप तरुणांशी इन्फॉर्मल बोलत
माझे मत झाले फक्त तीन गोष्टी जर असतील तर माणूस योग्य संवाद साधू शकतो। तीनच गोष्टी बस, इसके सिवा और कुछ नहीं चाहिए। फर्स्ट, मी त्याला खूप वेळा असं म्हणतो 3D सब्जेक्ट, 3D पाहिजे। फर्स्ट डी, दॅट इज डिसिजन। सेकंड डी, डेडिकेशन। थर्ड डी, दॅट इज डिलिव्हरी स्टाईल, तुम्ही आप कैसा डिलिव्हर कर सकते हो। और मेरे ख्याल में ऐसा आया है आणि माझ्या लक्षात पण खरं झालं की सबसे बड़ा प्रॉब्लेम कम्युनिकेशन स्किल में यदि कुछ है तो जब तक आप सब लोग तय नहीं करते, ठरवत नहीं, तब तक आप अच्छे कम्युनिकेटर हो ही नहीं सकते। इम्पॉसिबल। मैंने बहुत जगह इस चीज को महसूस किया है कि जो बंदा 16 साल का होता है, 18 साल का होता है, 22 साल का होता है, 25 साल का होता है, मैंने कई बार इसको महसूस भी किया हूं जब मैं स्टूडेंट से इंटरेक्ट होता हूं, वो कहते हैं यार सर कुछ भी बोलो यार, सर ये नहीं जमता, सर आप इतना लिखने के लिए बताओ, सर हमको इतना मत बताओ। मैंने कई MBA के स्टूडेंट से जाकर बात की है, लोग कहते हैं यार कुछ भी करो यार, आप 10 बातें हमको बताओ लेकिन हमको ये कम्युनिकेट करने के लिए मत बताओ, ये नहीं जमता। और मैं आपको दावे के साथ कहता हूं, दावे के साथ, यदि बंदा ठान ले, डिसाइड कर ले, तय कर ले कि मुझे अच्छा कम्युनिकेटर बनना है, तो मैं आज 40 मिनट में आपको बता देता हूं आप 50 दिन के अंदर करेक्ट कम्युनिकेटर हो सकते हो। ये पॉसिबल है, लोगों ने किया है। मैंने कई ऐसे एग्जाम्पल देखे मेरे इस सब्जेक्ट के जर्नी में कि लोगों ने करके बताया। जो बंदा कल परसों नरसों तक ठीक से बात नहीं कर सकता था, आज 1-2 मासेस कम्युनिकेट कर रहा है। केवल एक चीज की आवश्यकता होती है। पहली तो यह बात सब लोग समझ लो, यह बहुत सिंपल चीज है। कम्युनिकेशन स्किल, एक करेक्ट कम्युनिकेशन स्किल बहुत सिंपल बात है, बिल्कुल मुश्किल बात नहीं है, पर एक चीज की आवश्यकता होती है, बस आप ठान लो इसको, आप तय कर लो करके। मैं आज थ्योरी में नहीं जाऊंगा, बहुत प्रैक्टिकल में बात करूंगा, थ्योरी तो आपको नेट पे मिल जाएगी। और मैं आज आपको टिप्स भी दूंगा। बहुत बार ऐसा होता है कि रस्त्याच्या डाव्या बाजूनी चाल लो पाहिजे, नियम है, बचपन से पढ़ते आ रहे, क्या नई बात है। सामने से ट्रक आया फिर भी लेफ्ट साइड से चलोगे क्या, ये कहां लिखा है। आप यदि रूल्स में जाओगे तो आपके ख्याल में आएगा जो लिखा है ये रस्त्याच्या डाव्या बाजूनी चला, पर आपको किताब में ये कहीं नहीं मिलेगा कि उधर से यदि ट्रक आ रहे तो बाबा तू राइट साइड में था, तेरी जान महत्वपूर्ण है, नियम महत्वपूर्ण है, जीव। पर ये कोई किताब में नहीं मिलेगा बॉस। आप कम्युनिकेशन स्किल नेट पे जाओ मिलेगा। आज मैं आपको जिस्ट बताऊंगा। पहली बात यदि कुछ है तो यहां हॉल में बैठे वाले सभी लोगों ने तय करो कि करेक्ट कम्युनिकेटर होना है, बस। यदि यह ठान लिया जाए तो 50 दिन में हो सकता है। उसकी पहली रिक्वायरमेंट क्या है, पहली आवश्यकता क्या है। यदि आदमी को अच्छा कम्युनिकेटर बनना है तो उसने उसकी लिसनिंग कैपेसिटी बढ़ानी चाहिए। मुझे बहुत बार मजाक में मैं तो कहता हूं, मुझे मालूम नहीं आप कितने लोगों ने इसको सोचा है, भगवान ने आदमी को कान कितने दिए, हाँ बराबर, मुंह कितना दिया है, क्यों भाई, कितना गजब का मैसेज है, इट्स अ मैसेज फ्रॉम गॉड। दुगना सुनो आधा बोलो, हम सारा उल्टा करते। याशिवाय अजून कुठला संदेश असला पाहिजे, दुप्पट ऐका। अच्छा भगवान भी इतनी गजब चीज है, अपने शरीर के रचना में एक साइड में दो कान दिए क्या, दे सकता ना, उसके हाथ में पूरी मशीन फिट है, ऐसा नहीं किया, उसको बैलेंस किया है। मैं पहले अनुभव से इसको कहता था कि भाई आदमी ने हियरिंग कैपेसिटी बढ़ानी चाहिए। मैं शुरुआत शुरुआत में शब्द को बहुत इस्तेमाल करता था,
मैंने अनुभव से ख्याल में आया कि हियरिंग कैपेसिटी नाम का शब्द अनसाइंटिफिक है, अशास्त्रीय है, यह फिजिकल है केवल। लिसनिंग कैपेसिटी चाहिए। हियरिंग कैपेसिटी में आदमी फिजिकल होता है, लिसनिंग कैपेसिटी में आदमी शरीर और मन के साथ में होता है। आप मुझे सब मिलके बताओ और मन के मन में बताओ,